कोणतेही परमिट रूम मध्ये ईटिंग रूम मध्ये मुलींना जाण्यास परवानगी आहे, मात्र परवाना धारक परमिट रूम आणि पब मध्ये अल्पवयीन मुल्या मुलींना लिकर्सचा पुरवठा करता येणार नाही, असे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सर्व परमिट रूम आणि पब संचालकांना दिला आहे. वेळेच्या आत पब आणि परमिट रूम हॉटेल बंद करा, अन्यथा परवाना बंद करू, असा इशारा सुद्धा देण्यात आला. कोणत्याही राजकीय पक्ष आणि संघटनेला निवेदन आणि आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार, असा इशारा सुद्धा राजकीय पदाधिकारी आणि संघटनेला देण्यात आला. शहरातील सर्व जे परमिट रूम्स आहेत, परमिट रूमसाठी निर्देशित जी वेळ आहे रात्री 1:30 बंद करण्याची आयुक्तालय क्षेत्रामध्ये, त्या वेळेवर सर्व परमिट रूम चालकांनी वेळेवर बंद करावे असे सर्वांना निर्देश दिलेले आहेत. कोणीही जे आहे आपल्या परमिट रूममध्ये किंवा हॉटेलमध्ये जे काही साऊंड सिस्टीम आहे किंवा डिस्प्ले जे काही केलेले आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं साऊंडचं प्रदूषण होणार नाही आणि नियम कुठलेही उल्लंघन होणार नाही. एक्साईज डिपार्टमेंटचे जे रूल आहेत आणि जे नियम तुम्हाला लावून दिलेले आहेत त्याचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, नाहीतर पोलीसमार्फत आणि एक्साईजमार्फत कायदेशीर कारवाई होऊन त्यांचा लायसन्स रद्द होऊ शकतो किंवा त्या संदर्भात कारवाई होऊ शकते, एवढी सर्वांनी दक्षता घ्यावी अशा सर्वांना सूचना देण्यात आल्या. ईटिंग हाऊस जो असतो, ईटिंग हाऊसमध्ये रेस्टॉरंटमध्ये कोणीही जाऊ शकतो, त्याला कुठल्याही प्रकारची पाबंदी नाही. पण परमिट रूम जे असतात त्याच्यामध्ये जे लिकर सर्व करायचे असते ते फक्त परमिट ज्यांना दिलेलं आहे त्यांनी त्याच व्यक्तीला द्यायचा असतो, आणि त्यासोबत ते जे अल्पवयीन मुलं असतात 18 ते 21 वर्षामधील किंवा 21 वर्षाच्या खालील जे मुलं आहेत मुली आहेत अशा व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं लिकर सर्व करू नये अशी नियम आहेत. असं कोणी केलं आणि त्याची तक्रार झाली किंवा असं आढळून आलास त्याच्यावरसुद्धा लायसन्स उल्लंघनची लायसन्सची कारवाई होऊ शकते याचीसुद्धा दक्षता घेण्याबद्दल अशा पब चालकांना आणि म्हणजे परमिट रूम चालकांना सूचना देण्यात आलेली आहे. सर, काही संघटनेच्या वतीने सुद्धा 3 दिवसात पब बंद करण्याचा निर्देश? कुठल्याही संघटना, कोणतीही सामाजिक संघटना असेल, राजकीय संघटना असेल, यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि निवेदन द्यायचा अधिकार आहे. ते त्यांनी त्यांच्या लिमिटमध्ये राहूनच करावे. कोणाचे वैयक्तिक संस्था खाजगी हॉटेलवर जाऊन निदर्शन केला किंवा तिथे कुठल्याही प्रकारचं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला किंवा कायदा हातात घेतला तर त्यांच्यावरसुद्धा कडक कारवाई करण्यात येईल अशी सर्वांना सूचना देण्यात येत आहे. ज्याला कोणाला कुठल्याही विषयी ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी संबंधित ऑथॉरिटीकडे, पोलीस स्टेशन असेल, पोलीस आयुक्त कार्यालय असेल, एक्साईज डिपार्टमेंट असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल तिथे जाऊन आपलं निवेदन द्यावे आणि त्या प्रकारे जे काही त्यांचं म्हणणं आहे ते सांगावे. कोणी कायदा हातात घेऊ नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये असे सुद्धा सूचना सर्व संबंधित लोकांना देण्यात आलेल्या आहेत आणि कोणीही त्याबद्दल कायदा मोडणार नाही अशी आम्हाला खात्री आहे.